नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा आजचा आपला विषय फार महत्त्वाचा आहे तो विषय आहे की जॉब करून म्हणजे आधीचा जॉब सांभाळून आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येतो का तर करता येतो मग तो कसा करायचा त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत मग त्यामध्ये ते तुम्ही एम पी एस सी करत असाल यू पी एस सी करत असाल कोणती एक्झाम बघती साधी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक तीही तुम्हाला एक्झाम मिळवायची असेल मात्र काही कारणास्तव तुम्हाला दुसरा जॉब करावा लागतो आहे किंवा तुम्ही क्लास थ्री म्हणून त्या ठिकाणी जॉईन झालेले आहात तुम्हाला क्लास वन बनायचा आहे तुम्ही क्लास टू म्हणून जॉईन झालेले आहात क्लास वन बनायचं आहे असे तुमच्यासमोरचे पुढचे उच्च ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी सरकारी किंवा खाजगी नोकरी करावी लागते आहे आणि ती नोकरी सांभाळून पुढचा जॉब मिळवायचा आहे मग कशा पद्धतीने अभ्यास करायचा मित्रांनो मी स्वत आता एस टी आय आहे आणि याच्यापूर्वी मी ग्रामसेवक होतो ओके आता ग्रामसेवक असताना मी एस टी आयचा अभ्यास केला मी राज्यसेवेचा अभ्यास केला त्याच्यातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या दुसरं माझे बरेचसे असे मित्र आहेत की ज्यांनी खाजगी कंपन्यांमध्ये काम करून कुठेतरी हॉटेलवर जॉब करून जे राज्यसेवेमधून क्लास वन झाले या सगळ्या अनुभवांवर आधारित हे आपलं लेक्चर असणार आहे की शक्य आहे विविध नोकऱ्या करून तुम्ही राज्यसेवेमधून किंवा यू पी एस सीमधून कोणत्या तरी वरच्या पदावर जाऊ शकतात मग नेमकं करायचं काय बघा काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी नीट समजून घ्यावे लागतील काही तत्त्व समजून घ्यावे लागतील की ते जर तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केले तर मग तुम्ही जॉब करू शकता पहिला मुद्दा तुमचं ध्येय निश्चित ठेवा काय ध्येय निश्चित असलं पाहिजे की बाबा तुम्ही सध्या या ठिकाणी ग्रामसेवक आहात मग मला या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे किंवा काहीतरी राज्यसेवेतून क्लास टू क्लास वन बनायचं आहे किंवा मग मला पी एस आय एस टी आय बनायचं आहे ग्रामसेवक तलाठी कोणतं तरी क्लास थ्री तुमच्याकडे पद आहे आणि तुम्हाला वरती क्लास टू किंवा क्लास वन बनायचं आहे असं तुमचं एक ध्येय असू शकतं किंवा दुसरा वर्ग एक असा आहे ज्यांच्याकडे सरकारी जॉब नाही आहे काय मग त्यांना क्लास वन क्लास टू क्लास थ्री याच्यापैकी काहीतरी बनायचं आहे पार तलाठी ग्रामसेवक पोलीस काहीतरी बनायचं आहे परंतु घरची आर्थिक परिस्थिती अशी आहे की घरून त्यांना पैसे पुरवले जाऊ शकत नाही त्यांना स्वतःला कुठेतरी एखाद्या ठिकाणी पार्ट टू टाईम जॉब करावा लागेल एखाद्या ठिकाणी पूर्ण वेळही जॉब करावा लागू शकतो सहा महिने जॉब आणि सहा महिने अभ्यास असंही करावा लागू शकतं अशाही शक्यता या ठिकाणी आहेत म्हणजे आज हातात काहीच नाही आहे मात्र कोणता तरी जॉब करून एखादा जॉब त्या ठिकाणी मिळवायचा आहे म्हणजे जॉब करायचा आहे काहीतरी आपलं आर्थिक सहाय्य भेटावं म्हणून मात्र कायमस्वरूपी तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीतरी नोकरी मिळवायची आहे असाही वर्ग आहे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे तुमच्याकडे कोणताच जॉब नाही आहे तुम्ही एखाद्या हॉटेलवर काम करता आहात एखाद्या अभ्यासिकेमध्ये त्या ठिकाणी याचं काम करत आहात व्यवस्थापनाचं काम करत आहात एखाद्या क्लासेसवर काम करत आहात एखाद्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी नोकरी मिळवायची आहे आणि मित्रांनो तुमची जर घरची परिस्थिती जर समजा बेताची असतील तुम्हाला घरच्यांबद्दल खूप सहानुभूती आहे की चला माझे घरचे पैसे पाठवू शकत नाही तेव्हा मी म्हणतो तुम्ही गावाकडे जाऊ नका तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सिटीच्या जागीत जर जा जॉब करत असाल शहरामध्ये तर विविध हॉटेल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत अभ्यासिका आहेत कोचिंग क्लासेस आहेत वेगवेगळे जॉब आहेत मित्रांनो भरपूर काही संधी आहेत तुमची तयारी असली पाहिजे मग माझं म्हणणं काय आहे तुम्ही पूर्ण वेळ त्या ठिकाणी ती नोकरी करू नका तुम्ही एक पार्ट टाईम जॉब करा हा माझा मुख्य उद्देश असेल म्हणजे तुम्ही असं म्हणू नका मी तीन महिने जॉब करतो तीन महिने अभ्यास करतो ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे तुम्ही काय करा चला मी सहा तास जॉब करतो केव्हा तरी सकाळून संध्याकाळून आणि मग उरलेले जे सहा सात तास आहे त्याच्यामध्ये मी प्लॅनिंग करून त्या ठिकाणी अभ्यास करतो मग तो अभ्यास कसा करायचा सेल्फ स्टडी कसा करायचा याच्यावर मी बोललेलो आहे ओके कोणताही क्लास न लावतासुद्धा तुम्ही अभ्यास करू शकतात तुमच्याकडे दोन पैसे जास्त असतील थोडेफार पैसे असतील तर तुम्ही क्लासेस जॉईन करू शकतात एखादी टेस्ट सिरीज लावू शकतात तुमच्याकडे जर अतिरिक्त त्या ठिकाणी आर्थिक उपलब्धता असेल तर नसेल तर तुम्ही सेल्फ स्टडीने सुद्धा ते करू शकतात म्हणजे माझं म्हणणं काय आहे पहिला मुद्दा तुम्ही ध्येय ठरवा दुसरा मुद्दा तुम्ही एखादा जॉब करत असताना अर्धवेळ जॉब करा माझं म्हणणं हे आहे आता हा अर्धवेळ जॉब कोणाला जमणार ज्यांचा खाजगी जॉब आहे त्यांना आता इथे दुसरा एक वर्ग असा असणार आहे की चला मी काहीतरी पोलीस आहे सध्या मी सध्या ग्रामसेवक आहे मी तलाठी आहे मी शिक्षक आहे मी एखाद्या ठिकाणी क्लर्क आहे परंतु मी वर्ग तीनच्या पदावर आहे आणि मग या प्रत्येकाला कुठेतरी क्लास टू क्लास वन बनायचा आहे कुणाला एम पी एस सी करायचं आहे कोणाला यू पी एस सी करायचं आहे कोणाला एखाद्या स्टाफ सिलेक्शनमधील वरील पोस्टवर जायचं आहे मग यांनी काय करायचं यांचा तर पूर्ण वेळ जॉब आहे मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो मी स्वतः त्या ठिकाणी ग्रामसेवक असताना मला ज्याच्यातून सक्सेस मिळवता आलं त्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी क्लास थ्रीचा सरकारी जॉब आहे त्यांनी काय करायचं बघा तुमचा जॉबचा टायमिंग केव्हा तरी सकाळी दहा ते पाचच्या दरम्यान असणार आहे ओके मग सकाळी जे दहा वाजेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे एक सहा ते दहा चार तासाचा वेळ सकाळी तुमच्याकडे आहे संध्याकाळी पुन्हा तुमच्याकडे एक सहा ते अकरा एक पाच सहा तासाचा वेळ आहे म्हणजे सकाळी तीन तास तुम्ही धरले संध्याकाळी तीन तास धरले मित्रांनो सकाळ आणि संध्याकाळ तुमच्याकडे सहा ते सात तासाचा ता वेळ आहे कोणाकडे म्हणजे तुम्ही पोलिस असू द्या तलाठी ग्रामसेवक कोणत्याही पदावर असू द्या वर्ग तीनच्या एखादं कंत्राटी बेसवरील हो पद असेल एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही करता आहात तात्पुरता जॉब करता आहात तरी तुम्हाला सकाळ संध्याकाळ बघा पूर्ण वेळ जरी तुम्ही जॉब करत असाल तरी सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास हे प्रत्येकालाच भेटतात तुम्ही सध्या वर्ग दोनचं पद तुमच्याकडे एखादं आहे समजा तुम्ही पी एस एस टी आय एस ओ आहात किंवा एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये वर्ग दोनच्या पदावर आहे आणि तुम्हाला यू पी एस सी करायची आहे किंवा राज्यसेवा करायची आहे तेथेसुद्धा हेच ते ते सुद्धा हेच म्हणजे मी अनेक मित्र पाहिली माझी की जी एस टी आय असताना पुढे डी वाय एस पी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स डेप्युटी कमिशनर बरेच त्या ते ठिकाणी त्यांनी पदं मिळवले त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ जॉब करून त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळचा अभ्यास त्यांनी केला दिवसभर जॉब आणि च्या वेळेस थोडंसं जागरण असेल एखाद्या अभ्यासिका जॉईन केली असेल किंवा घरच्या घरी काही जणं तर असे आहेत काही मित्र आमचे असे आहेत मुंबईसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्हाला माहित आहे की कि कशी धावपळ असते लोकलचा प्रवास असतो अहो काही जणांनी जॉब करून काही जणांनी जॉब करून या ठिकाणी म्हणजे रेल्वेने रेल्वेमध्ये उभं राहून अभ्यास केलेला आहे सकाळ संध्याकाळ कोणतीही रजा न टाकता त्या ठिकाणी क्लास वनच्या पोस्ट काढलेल्या आहेत असे आमचे काही एस टी आय मित्र या ठिकाणी आहेत मग ते जर ते करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत म्हणजे दोन गोष्टी ज्यांच्याकडे शासकीय जॉब आहे क्लास थ्री क्लास टूचे ते वरच्या पदांसाठी तयारी करत आहेत दुसरं ज्यांच्याकडे काहीच नाही आहे मात्र त्यांना काहीतरी बनायचं आहे ते सुद्धा इकडे काहीतरी कुठेतरी कंपनीमध्ये हॉटेल्समध्ये एखाद्या वेगवेगळ्या आस्थापनांवर खाजगी ठिकाणी त्या ठिकाणी जॉब करत आहेत दोघांनाही बघा पहिला मुद्दा तुमचं टार्गेटिक असलं पाहिजे दुसरा मुद्दा सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि तिसरा मुद्दा मित्रांनो तिसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे जी काही रविवार शनिवार आहे किंवा प्रत्येकाचं काहीतरी आठवडी सुट्टी तुम्हाला भेटते आहे कोणताही जॉब तुम्ही करत असाल तरी तुमच्याकडे शनिवार रविवारसारखं किमान रविवार तरी एक दिवस तरी आठवड्यातला तुम्हाला काय भेटतो आहे पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी भेटतो आहे मग याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळा टाईमपास न करता कुठेतरी गावाकडे वगैरे न जाता तुम्ही जर या ठिकाणी पूर्ण ते असे महिन्यातले जर चार दिवस ते पूर्ण वेगळे केले आता जे इकडे तलाठी ग्रामसेवक वगैरे इतर काही आहे त्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे समजा तुम्ही सरकारी जॉबला असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे ते चार प्लस दोन सहा दिवस आहे त्याचे पूर्ण पंधरा तास तुम्ही अभ्यास करू शकतात मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तेही सांगतो बघा तुमच्याकडे दररोज सकाळी एक तीन तास आणि संध्याकाळी तीन तास बघा हा वेळ प्रत्येकाला भेटतो हा वेळ प्रत्येकाला भेटतो मान्य आहे प्रत्येकाच्या वेगळे असतील मात्र तुम्ही सहा तास विथ जॉब अभ्यास करू शकतात आणि मी सांगतो विथ जॉब मित्रांनो जॉब करत करत सहा तास अभ्यास केला ना तर तुम्ही क्लास वनसुद्धा होऊ शकतात तुम्ही राज्यसेवेतून क्लास वनसुद्धा होऊ शकतात सहा तासाचा अभ्यास हा सफिशियंट आहे काय होतं तुम्ही जितका कमी वेळ अभ्यास करत आहात जॉब करून अभ्यास करत आहात तुमच्यामध्ये सिरियसनेस असतो जो विद्यार्थी फक्त अभ्यासिक अभ्यास करतो आहे ना त्यापेक्षा जॉब करून अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे तो जास्त पॉवरफुल अभ्यास करतो जास्त एकाग्रतेने अभ्यास करतो मित्रांनो हे मी अभ्यासलेला आहे मग ते सहा तास खूप झालं मी काय सांगतोय मी इतर विद्यार्थ्यांना सांगतो बाबा तुम्ही पंधरा तास अभ्यास करा बारा तास अभ्यास करा जॉबवाल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो आहे तुम्ही फक्त सहाच तास करा पण या सहा तासाचं नियोजन असलं पाहिजे कसं सकाळचा वेळ जो आहे या ठिकाणी डेलीमध्ये तुम्हाला इंग्रजीसारखा विषय विज्ञानासारखा विषय गणित बुद्धिमत्तेसारखा विषय हे तुम्हाला करता आलं पाहिजे चालू घडामोडी आहे त्या तुम्ही माझं तर म्हणणं आहे तुम्ही जिथे जॉबवर जात आहात एक न्यूजपेपर सोबत घ्या आता इंटरनेट आहे एखादं ॲप्लिकेशन राहू द्या टेलिग्राम चॅनल्स आहेत काही चांगले ते जॉईन असू द्या ते ऑन ड्युटी तुम्ही चालू घडामोडीचं चा वाचत राहा आपण असा किती टाईमपास करतो आपल्याला माहीत आहे आप जॉबच्या ठिकाणी काही का तुम्हाला ते आठ तास काही पूर्ण असं बांधून ठेवलेलं नसतं आपण असं व्हॉट्सअप वगैरे हो बिनकामाचं फेसबुक कुठेतरी काहीतरी कोणाला लाईक ला लाईक करत बस कोणाला काहीतरी करत बस त्याच्यापेक्षा तुम्ही आपलं एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा चांगलं एखादं त्या ठिकाणी डेली हंटसारखं न्यूजपेपरचं हे डाउनलोड करून ठेवा ॲप्लिकेशन एखादं पी डी एफ ज्या काही लिंक उपलब्ध करून देता असं एखादा टेलिग्राम चॅनल असू द्या एखादा मासिक त्या ठिकाणी येतं आहे ऑनलाईन त्याच्या पी डी एफ असू द्या आणि ते वाचा ना त्याच्या नोट्स काढा तुम्ही जॉबच्या ठिकाणी करू शकता तुम्ही मित्रांनो हे शक्य आहे जसं हे बघा आता या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी कंडिशन आहे प्रत्येकाचा जॉब वेगळा आहे इथे मी तुम्हाला एक तर बरेच जणं खाजगी जॉब करता आहेत बरेच सरकारी करता आहेत प्रत्येकाचे वेगळ्या वेळावेगळे आहे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हे सगळं जुळवून घ्यायचं आहे मात्र तुम्ही ऑन ड्युटी असताना चालू घडामोडीचा अभ्यास आपल्या मोबाईलमध्ये करू शकतात तुम्ही आठ तासाच्या जॉबमध्ये एक तासभर मोबाईल तर कसाही हाताळतात आतलता हो हाताळतात समजा फारच कमी लोकांना असेल की बाबा आम्हाला चालतच नाही मान्य आहे त्यांच्यासाठी तुम्ही पेपर न्यूजपेपर घेऊन जा कुठेतरी अर्धा तास तुम्ही त्याचे नोट्स काढून ठेवू शकतात ते करा म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास जर तुम्ही त्या जॉबच्या वेळेत करून ठेवला तर तुम्हाला काय होईल सकाळी एक तीन तासामध्ये कोणते तरी दीड दीड तासाचे दोन विषय करता येतील संध्याकाळी सोपे विषय इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल असे जे सोपे सोपे विषय आहे कारण की तुम्ही जॉब करता आहात याचा अर्थ तुम्ही दुपारून तुम्हाला थकवा आलेला असणार आहे तेव्हा तुम्हाला सोपे विषय जे की डोक्याला जास्त ताण देणारे नसतात समजण्यात जास्त अवघड नसतात ते विषय म्हणजे विज्ञान इंग्रजीसारखे विषय तुम्हाला सकाळी करायचे आहे तुम्ही संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेस जेव्हा झोप येते त्यावेळेस तुम्ही गणित बुद्धिमत्तेचे जे टॉपिक्स आहेत त्याचं त्याचे प्रश्न सोडवू शकतात त्यांचा सराव करू शकतात आणि इथे इथे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे वेळेचं नियोजन तुम्हाला बघा तुम्ही अभ्यास कमी करा मी काय म्हणतो ए तुम्ही सहा तासाऐवजी पाचच तास अभ्यास करा पण इथे आणखी एक गोष्ट आहे आता आपण पहिलं बोललो ध्येयावर दुसरं बोललो या ठिकाणी वेळेच्या नियोजनावर तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे सातत्य तुमचं याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे नाहीतर मग काय होतं जॉबमध्ये आपल्यावर बरेच प्रेशर्स असतात बऱ्याच अडचणी असतात बरेच, बरेच आव्हानं असतात बऱ्याच मित्रांचं जे सातत्य आहे ते, ते हो माजा माजा या ठिकाणी राहत नाही म्हणजे अचानक मध्येच अभ्यासाचा खंड पडून जातो मध्येच निगेटिव्ह दृष्टिकोन त्या ठिकाणी तयार होतो अरे माझा अभ्यास माझं या बरोबरची मुलं पंधरा पंधरा तास रीडिंगमध्ये अभ्यास करत आहेत माझं चार तासाने काय होणार आहे मित्रांनो होतं कारण की तुम्ही याच्या आधी अभ्यास केलेला आहे तुमचा बेस तयार झालेला आहे हे लक्षात राहू द्या तुम्हाला सातत्याने अभ्यास करावा लागेल ओके okay, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे सकारात्मकता फार महत्त्वाची आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे कारण की हा दृष्टिकोन जर तुमच्याकडे नसेल मित्रांनो मग तुम्ही सक्सेस होणार नाही मी काय म्हणतोय अभ्यासापेक्षा तुमचं पॉझिटिव्ह मेंटॅलिटी जी आहे तुमची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो तुमचा आहे तो फार महत्त्वाचा आहे जर तुम्हाला नोकरी करून त्या ठिकाणी पुढची नोकरी मिळवायची आहे तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असला पाहिजे अरे हा जो पंधरा तास अभ्यास करतो आहे ना या पंधरा तासाला माझा पाच तासाचा अभ्यास भारी असणार आहे काय माझा पाच तासाचा था अभ्यास असणार आहे भारी मग त्याच्यासाठी काय तर तुम्हाला क्वालिटी स्टडी करावं लागेल गुणवत्तापूर्ण अभ्यास करावा लागेल पूर्ण जितकं काही तुम्ही वाचता आहे तितकं एकदम त्या ठिकाणी एकाग्रतेने तुम्हाला वाचावं लागेल अत्यंत आत्मविश्वासाने भरलेलं तुमचं मन असलं पाहिजे मग त्यावेळेस इतर काही कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतील इतर समस्या असतील या तुम्हाला पूर्ण बाजूला ठेवून आपल्या अभ्यासावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागेल आणि मित्रांनो माझं असं मत आहे तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या कुठेतरी स्थिर असतात म्हणजे मी तर सल्ला देईल जे विद्यार्थी मित्र पूर्ण मित्र पूर्ण वेळ अभ्यास करतायत ना त्यांनी थोडंसं पार्ट टाईम जॉब करायला शिकावं तुम्हाला किंमत कळेल आपले आईवडील काय करतात त्याची तुम्ही जेव्हा बरेचसे मित्र आहेत घरून आईवडील दर महिन्याला पाच पाच हजार आठ आठ हजार रुपये पाठवतात पुण्यासारख्या ठिकाणी गेले आठ दहा हजार रुपये तुम्हाला कमीत कमी लागत आहेत औरंगाबाद नाशिक जळगावसारख्या ठिकाणी किमान पाच सहा हजार रुपये तुमचा खर्च तु येतो आहे मित्रांनो आपण हे आपल्या आईवडिलांकडून हे पैसे घेतो स्वतः एखादा दोन महिने जॉब करून बघा तुम्हाला जी झोप येते ना सकाळी ती झोप तुमची उडून जाईल पण याच्यासाठी तुम्हाला स्वतःला थोडंसं कमवून बघावं लागेल मित्रांनो ही जाणीव ही जाणीव जॉब केल्याने होते म्हणजे मी तर म्हणतो प्रत्येकाने अभ्यास करत असताना अरे जॉब मी स्वतः मी स्वतः जेव्हा डी एड करत होतो ग्रामसेवकचा जेव्हा अभ्यास केला आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी स्वतः पेपर टाकले मी स्वतः सकाळी जायचो सायकलवर पेपर टाकायचो मी इंटर्नशिप जे आहे अंतर्वासिता होती डी एडची नाशिकमध्ये त्या ठिकाणी मी मनपाच्या शाळेवर शिक्षक म्हणून होतो ज्या एरियामधील विद्यार्थ्यांना मी शिकवायचो ज्या एरियामधील विद्यार्थ्यांना मी शिकवायचो त्या विद्यार्थ्यांच्या घरी मी सकाळी पेपर टाकायला जायचो मित्रांनो त्याच्यातून काय होतं आपल्यामध्ये जी कष्ट करण्याची क्षमता आहे श्रमाबद्दलचा जो आदर आहे तो तयार होतो नाही तर आजचे विद्यार्थी मित्र आपल्याला लाज वाटते काम करायची एखाद्याला का म्हटलं ना अरे मी ते रात्री हॉटेलवर काम करतोय तीन तास आणि मग अभ्यास करतो आहे असं अभिमानाने सांगणारी खा फार कमी मुलं आहेत पण माझं म्हणणं आहे मेहनत करण्याला लाजू नका मित्रांनो मेहनत करण्याला लाजू नका लोक रस्त्यावर थुकतात काहीतरी ते तंबाखू हे ते काहीतरी व्यसनी लोक थुंकत असतात दारुडी लोक त्या ठिकाणी असे डुलत डुलत जातात त्यांची आपल्याला लाज वाटत नाही आणि आपल्याला एखादा कागद रस्त्याने वाचायचा म्हटलं तर आपण म्हणतो अरे मी जर रस्त्याने वाचलं तर लोक मला वेडे म्हणतील मित्रांनो हे बदला म्हणजे मी स्वतः माझं असं हृदयातून बोलतोय हे सगळं मी हे अनुभवलेलं आहे माझं म्हणणं आहे तुम्ही चांगल्या गोष्टींना काल असतात मेहनत करायला काल असतात सांगा ना मी पेपर टाकतोय सांगा घरच्यांना दोन महिने पैसे पुरव नका मी माझ्या बळावर मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर पोस्ट मिळवून दाखवतो मित्रांनो तुम्ही जेव्हा जॉब करणार तुमचं जे अभ्यासाचे सहा तास कमी होतील ना ते सहा तास तुम्ही ते पंधरा तासाचा दास अभ्यास फक्त पाचच तासात पूर्ण कराल कारण की तुम तुमचा अभ्यास हा तुमच्या हृदयापासून असणार आहे तुमचं मेंदू तुमचं डोकं ठिकाणावर असणार आहे या त्या अभ्यासाच्या वेळेस तुम्ही तो अभ्यास स्वतःसाठी करणार आहात आणि जेव्हा घरचे तुमच्यासाठी पैसे पाठवत आहेत फुकटचे पैसे आहेत तेव्हा तुम्हाला काय वाटतं अरे मी घरच्यांसाठी करतोय नाही झालं दोन महिने दो दोन वर्षे तर काय होणार घरचे पैसे पुरवत आहेत परंतु जेव्हा तुम्ही स्वतः हा मेहनत घेणार तेव्हा तुम्हाला कळेल अरे पुढचे सहा महिने जर माझा जॉब लेट झाला तर तो जो काही जॉबला लागल्यानंतर पंचवीस तीस हजार पगार भेटणार आहे माझा तो तु बुडणार आहे मित्रांनो हे फार महत्त्वाचं आहे मी तर म्हणतो प्रत्येकाने एकदा जॉब करावा लाईफमध्ये प्रत्येकाने नोकरी म्हणजे नोकरी लागण्याच्या आधी एखाद्या खाजगी ठिकाणी जॉब करावा मित्रांनो जेव्हा तुम्हाला आठ दहा हजार रुपये मिळवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला जॉब केल्यावर कळेल आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल अरे आठ हजार रुपयासाठी काय घासावं लागतं तेव्हा तुमच्या लक्षात येईल अरे मला ते चाळीस हजार रुपये पगाराची पन्नास हजार रुपये पगाराची नोकरीसाठी मी झगडतो आहे मग तिथे मी किती मेहनत घेतली पाहिजे मग तुम्हाला कोणी सांगणारं नसावं मग तुम्हाला कोणी गुरु लागणार नाही कोणी मार्गदर्शक कोणी प्रेरणादायी वाक्याची गरज असणार नाही आहे तुम्ही स्वतःच तुमची प्रेरणा बनणार आहात नक्कीच मला असं वाटतं या मी जे काही दृष्टिकोन जे काही विचार तुमच्यासमोर मांडलेले आहे मित्रांनो हे सगळे विचार माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेले आहे माझ्या स्वतःच्याही स्ट्रगलमधून आलेले आहेत असं मी म्हणतो आणि लाजू नका हो मी स्वतः आज मी ग्रामसेवक होतो मी आज क्लास टू अधिकारी आहे मी आजही गावाकडे गेलो की शेतामध्ये काम करतो पूर्ण त्या ठिकाणी घरच्यांना मदत करतो मग तुम्ही का लाजायचं हो काही जण कालचे सिटीमध्ये आले दोन महिने झाले की वाटतं मी गावाकडे जाऊन का काम करावं हो। तर हे नको तुम्ही मेहनत करायला शिका मग तुमच्या मागे त्या नोकऱ्यांची लाईन लागल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी जे काही ये सांगितलेलं आहे की जॉब करून कशी नोकरी मिळवता येते आणि जॉब करूनच जास्त तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेली जी नोकरी असणार आहे उद्या जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल तेव्हा जे भाषण करणार आहे त्याला एक वेगळी झळाळी असणार आहे की अरे मी स्वत मेहनत घेतली मी माझ्या बळावर नोकरीला लागलो मित्रांनो हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे नक्कीच या लेक्चरमधून या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी वेगळी दिशा भेटली असेल मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या आत्मविश्वासाने ठाचून भरलेले राहा मात्र त्या आत्मविश्वासाला जोड असली पाहिजे मेहनतीची सातत्याची कारण की फक्त कॉन्फिडन्स आहे आणि मग उठायचंय दहा वाजता झोपायचं आहे रात्री आठ वाजता अशाने होणार नाही मेहनत करावी लागेल मेहनत करावी लागेल नशीब वगैरे काही नसतं जुगार वगैरे काही नसतं हे पुन्हा एकदा लक्षात घ्या नक्कीच तुम्हाला हे पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सब्सक्राइब करून पुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा पुन्हा मी असाच्या एखाद्या नवीन मोटिवेशनल आणि दिशादर्शक व्हिडिओसह येईल तोपर्यंत धन्यवाद